करा शिंदे गटाच्या सभेला पैसे देऊन लोक आणल्याची टीका शिवसेनेने केली आहे। मात्र या आरोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या भाषणातूनच उत्तर देतील असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय। आमची सभा रेकॉर्ड ब्रेक होईल, मुख्यमंत्री विकासाचा मुद्दा मांडतील असंही सामंत म्हणाले। आणि त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। बीकेसीवर मुख्यमंत्री शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे, त्याची पाहणी करण्यासाठी मंत्री उदय सामंत आलेले आहेत। खरं तर काय सांगाल तुम्ही, आता पाहणी केली, कशा प्रकारची तयारी आहे आणि काय? पाहणी करण्यापेक्षा सभेचा जो टप्पा आहे हा अंतिम टप्प्यामध्ये आम्ही आलेलो आहोत। अतिशय चांगल्या पद्धतीने सभा होईल, विक्रमी सभा होईल। आजपर्यंत ज्या महाराष्ट्रामध्ये सभा झाल्यात त्याच्यापेक्षा मोठी सभा ही असेल। आणि याच रंगमंचावरनं, याच मंचावरनं, याच व्यासपीठावरनं वंदनीय बाळासाहेबांचा विचार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्राला देतील। भाषणातनं उत्तर देण्यापेक्षा जमणारी गर्दीच त्याला उत्तर देईल, कोण नक्की गद्दार आहे, कोणी बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी केलेली आहे, हे गर्दीतनं उत्तर मिळेल। आणि आजची गर्दी बघितल्यानंतर अनेकांच्या पायाखालची वाळू सरखेल, ती आतापासूनच सरकायला लागलेली आहे। म्हणून काही लोकं सांगतात की पैसे देऊन लोकं आणलेली आहेत, पैसे देऊन लोकं येणार आहेत। आताच जर आपण बघितलं 12:30 वाजता तर हजारो लोकं बीकेसीच्या आजूबाजूला जमा झालेली आहे। आलेला प्रत्येक शिवसैनिक हा सुखरूप आला पाहिजे आणि सुखरूप गेला पाहिजे, त्याला कुठचीही चणचण भासू नये ही प्रत्येकानं तजवीज केलेली आहे। परंतु ज्या पद्धतीनं पैसे देऊन आणल्याचे आरोप काही लोकं करतायत, त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की 12:30 वाजताच हजारो लोक ज्यावेळी जमतात त्यावेळी हे एकनाथ शिंदे साहेबांवरचं प्रेम आहे आणि वंदनीय बाळासाहेबांवरचं प्रेम आहे। शिंदाचा आणि ह्या तलवारीचा काही संबंध नाही, शस्त्रपूजनासाठी ही तलवार या ठिकाणी आणलेली आहे आणि ही बाळासाहेबांच्या विचाराची तलवार आहे, ती आम्हाला पुढे घेऊन जायची। कॅमेरामन आदर्श, सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज।